डाव्या हाताला पंडी आणि उजव्या हाताला गिड्डू उभी आहे. ही गोष्ट आहे गिड्डूची. पंडीचं बाळंतपण मीच केलं आणि गिड्डू जन्माला आली. लॉकडाऊनचा काळ गिड्डूसोबतच घालवला. लॉकडाऊन संपल्यानंतर एके दिवशी आम्ही गोठ्यात गेलो, बघतो तर गिड्डूला पाडी झालेली. ती कधी गाभण राहिली, कोणाकडून गाभण राहिली कळलंच नाही. बहुधा गोठ्यातल्याच पाड्याकडून राहिली असावी. ती गाभण असल्याचं कुठलंच लक्षण जाणवलं नव्हतं. वेळेआधी पाडी झाल्यानं पाडीही दगावली. काही दिवसात गिड्डूनं दुःख पिऊन टाकलं. पण मूल गमावल्याचं दुःख आईला पूर्णपणे कसं विसरता येईल? गोठ्यात दीपूच्या येण्यानं आनंद पसरला. दीपू हे सोन्याचं वासरू असूनही गिड्डू दीपूकडं आपलंच वासरू असल्यासारखं बघते. ती अजूनच शांत झाली आहे. मी तिच्याजवळ जाते तेव्हा ती मला चाटते. मला क्षणभर तिचं वासरू झाल्यासारखं वाटतं.